वारकरी संप्रदायाच्या संतांबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणीत वार होताना दिसत आहे अंधारे यांनी माफी मागितल्यानंतरही वारकरी संप्रदाय शांत होण्यास तयार नाही आता राज्यभर सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी विश्व वारकरी संघाने सुरू केल्याचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी आज जाहीर केले वारकरी संप्रदायाच्या संतांबाबत वक्तव्यानंतर काल सुषमा अंधारे यांनी माफी मागितली असली तरी यावर वारकरी संप्रदायाचे समाधान झाले नाही त्यांच्या विरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व वारकरी संघाच्या तुकाराम चौरे महाराज यांनी केली सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महानुभाव धर संप्रदाय देखील संतापाची लाट उसळली असून अंधारे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ भगवान कृष्णासमोर घेण्याची मोहीम गावोगावी राबवली जात आहे याची सुरुवात औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमामधून करण्यात आली वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्य केली तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला राज्यातील छत्तीस जिल्हे आणि दोनशे सत्तर तालुक्यात पसरलेल्या या संघटनेने आपल्या गावोगावच्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे जगन्नाथ महाराज देशमुख यांनी आज सांगितले दरम्यान वारकरी संप्रदायाचे संत आणि थोर महापुरुषांबाबत वारंवार अपमानजनक वक्तव्य येत असताना राज्य सरकारने याच्या विरोधात कडक कायदा करण्याची मागणी वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे ज्ञानेश्वर जळगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर आता महिला कीर्तनकार देखील आक्रमक भूमिका घेऊ लागल्या हिंदू देवदेवता आणि वारकरी संतांच्या अपमानानंतर शांत कसे राहायचे असा सवाल महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी घेतला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वारकरी संप्रदायाचे नेहमीच आधार आणि आदरयुक्त होते मात्र आता हिंदू आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अशा विकृती उद्धव ठाकरे यांनी पटकन पक्षातून काढून टाकाव्यात अशी भूमिका आंधळे यांनी घेतली सुषमा अंधारे यांची भूमिका हिंदुत्ववादी शिवसेनेत आता अडचणीच्या ठरू लागल्याने शिवसेना आणि आंधारे यांच्या समोरच्या अडचणीत वार होत आहे वारकरी संप्रदाय हा सर्व जाती धर्म आणि राजकीय पक्षांना सामावून घेणारा असताना त्यांच्यावर भाजपचा शिक्का मारण्याचा अंधारे यांचा प्रयत्न त्यांनाच अडचणीत आणणारा ठरू लागला औरंगाबाद समाचार न्यूज चॅनेलसाठी सुनील टाक रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे